ट्रक ये टायर काय झालेले ये पंक्चर झालेला आहे तर पंक्चर झाला असताना आपल्याला आणि पंक्चर काढून आपल्या स्टेपनीवर म्हणजे स्टेपनी ही काय करायची स्टेपनी काढून या या टायरच्या जागी आपल्याला लावून घ्यायची तर सुरुवातीला आपण हे काय करायचं आपण हे टायर आहे हे समोरच्या बाजूचं काय करायचं हा टायर आपल्याला काढून घ्यायचा तर काढून घ्या युरोप देशाने काय करायचे लूज करायचे युरोप देश काय तर हे आता सर्व काय केले आहेत नट लूज केलेले आहेत तर आता हे सर्व काय करायचे हे नट लूज करून पूर्ण बाहेर काढून घ्यायचे तर हे अरे तू तो काम सुरू होता ना तुझं काम तू काढ तू काढून घे सर्व नट सर्व काढून सर्व काढून घे नट खोलताना तेव्हा बी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने सर दिसू दे काय करायचं फिरवायचा म्हणजे काय होईल तो लूज होईल घे टायर काढून घे तर अशा प्रकारचं काय केलं आपण हे टायर झालेला टायर काय केलेला आहे एका नवीन विषयाची माहिती करून देणार आहे तर आपल्या वाहनामध्ये टायर काय झालेलं आहे हे पंक्चर झालेलं आहे तर पंक्चर झालं असल्यामुळे आपल्याला काय करावा लागतो की स्टेपनी बदलणे आवश्यक आहे तर स्टेपनी आपण कशा प्रकारे बदलली जाते हे मी तुम्हाला या प्रत्यक्ष प्रॅक्टिकलद्वारे माहिती करून देणार आहे म्हणजे प्रत्यक्ष कसे खोलले जाते तर त्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल हा स्टेपनीचा टायर खोलून नंतर आपल्या वाहनावरील काय करायचा टायर खोलवायचा आहे तर आपण आता सुरुवातीला आपण काय करू की ही स्टेपनी सर्वप्रथम खोलून घेऊ तर खोलून घे तर इथं दोन नट आहेत तर ह्या ह्या स्टेपनीच्या टायरच्या वरच्या बाजूस हे दोन नट काय करायचे लूज करून घ्या करून घ्यावायचे आहेत तर हे लूज करून घेतल्यानंतर लूज करून घेतल्यानंतर ह्या लिव्हरच्या जायाने काय करायचा हा लिव्हर काय करायचा लूज करता लूज करून घ्यावायचा आहे तर हे आता ह्या दोन नट आपण काय करतोय लूज करून घेतोय हे लूज करून घेतल्यानंतर परत हे डोरद्वारे आपण टायर खालील बाजू घेतले जाते बसकट स्टेपनीच्या टायरची वरच्या बाजूचे दोन नट काय केले आहेत आपण लूज केले आहेत आता स्टेपनी आपल्याला खालील बाजूस घ्यायचे तर ही काय करायची आपल्याला अशा अशा प्रकारे हे काय करायचं की लूज करून घ्यायचे कसे हे आता हा हे लूज करून घ्यायचे जसं लूज नाही आता हे लूज करून घ्यायचे काय करायचे अशा प्रकारे हे काय करायची हळूहळू काय करायचं लूज करून घ्यायची आता फोटो काढणार आहे तर हे काय करायचे अशा प्रकारे हे लूज करून घ्यायची हळूहळू हळूहळू काय करायचं लूज करून घ्यायचं
अशा प्रकारे हे आपण टायर काय केलंय, हे म्हणजे स्टेपनी टायर, हे म्हणजे काय केलंय आपण लूज करून पूर्ण फ्री केलेलं आहे. तर हे टायर काढून घेऊन ते दुसऱ्या टायरच्या जा म्हणजे टाकाच्या जागी लावून घ्यायचं आहे. बस तो पंक्चर झालेला टायर काय करायचा, त्या स्टेपनीच्या जागी बसून घ्यायचा आहे. तर आपण सुरुवातीला कसा काढला याविषयी आपण माहिती घेतली होती, परंतु आता आपण हा काय टायर हा स्टेपनीच्या जागी बसणार आहे. तर हा टायर काय करायचा, ह्या सेंटरच्या सेंटरमध्ये घ्यायचा. सेंटरमध्ये घेतल्यानंतर ही चैनीमधील हा काय प्लेट आहे, ही प्लेट आपल्या हे छिद्र म्हणजे हे दोन छिद्र, ह्या प्लेटचे छिद्र आणि ह्या टायरचे दोन छिद्र हे समोरासमोर आले पाहिजे. तर आल्यानंतर आपल्याला काय करायचा, हा लिव्हरच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं, लिव्हरच्या सहाय्याने आपल्याला काय करायचा, तो टाईट करून घ्यायचा आहे. काय करायचा, लिव्हर आपल्याला लिव्हरच्या सहाय्याने आपण काय करतो, हे टाईट केल्यानंतर हा काय होईल, टायर वरच्या बाजूनं हळूहळू वरच्या बाजूनं जाईल. काय होईल, हा टायर काय होईल, वरच्या बाजूनं जसा जसा तुम्ही टाईट कराल तो लिव्हर आपल्याला जसं जास्त आपण टाईट कराल तसं आपल्याला काय व्हायला, तो टायर वरच्या बाजूने जाईल. सरळ सरळ मध्ये सेंटर मध्ये तर हा काय वरच्या बाजूस ज्या ठिकाणी हे दोन्ही साइड कडून चित्र दिले होते तो चित्र काय करायचे, मेस करून घ्यायचे. आणि मेस केल्यानंतर हा दोन नट लावून घ्यायचे. मेस केल्यानंतर लावून घ्या दोन नट. स्पॅनर घे रे, स्पॅनर घ्या. तिकडचा नट कुठे आहे?
नट लाव ना अरे माझे कण आहे घेतला कोणी अरे माझे कण तर अशा प्रकारे हे दोन काय करायचे दोन नट टाईट केल्यानंतर ही काय करायची ही लिव्हर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे मी तुम्हाला काय केले की टायर हा पंक्चर झालेला टायर या स्टेपनेच्या जागी कसा फिट करायचा आहे याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली आहे. धन्यवाद.